नमस्कार। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील रुग्ण व विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित विविध सोयी सुविधांचे भूमिपूजन व नूतनीकरण या कामाच्या शुभारंभाच्या प्रसंगी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, विधिमंडळातील माझे सर्व सहकारी, रुग्णालयाचे सुपरिटेंडेंट, डीन, उपस्थित विद्यार्थी व उपस्थित बंधूंनो, भगिनींनो, मातांनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांना, सर्व नागपूरकरांनाच नव्हे तर मध्य भारतातील सर्व रहिवाशांना आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांना मी मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो ह्या उपलब्धीच्या। कारण या संस्थेची सेवा ही केवळ नागपूरकरांसाठी सीमित नसून ही सेवा मध्य भारतातील अनेक राज्यांमधील रहिवासी तसेच राज्यातील अनेक रहिवासी नागरिक या सुविधा, या सोयी, या सेवा यांची उपलब्धी त्यांच्यापर्यंत पण पोचत आहे। आत्ताच डीनसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे या संस्थेची ख्याती ही केवळ नागपूरसाठी सीमित नसून राज्यातल्या कानाकोपऱ्यात पोचली आहे। अनेक इकडनं खासदार, आमदार, त्याचप्रमाणे सायंटिस्ट असतील किंवा IAS अधिकारी असतील, असे अनेक ख्यातिमान व्यक्ती या संस्थेतून उभरलेले आहेत। आणि खऱ्या अर्थाने मी नागपूरकरांचे विशेष आभार मानायला इकडे आलो आहे की नागपूरकरांनी ज्या व्यक्तीला निवडलं आहे त्या कारणास्तव आज राज्याला एक खंबीर नेतृत्व प्राप्त झालं आहे। असं नेतृत्व प्राप्त झालं आहे ज्यांची नाळ ही सामान्यातल्या सामान्य व्यक्तीशी जुळलेली आहे। आपण ज्या राज्याचं प्रतिनिधित्व करतो, नेतृत्व करतो, त्या राज्यातील तळागाळातल्या लोकांना कोणत्या सुविधा, कोणत्या सोयी अपेक्षित आहे या स्वतः जाऊन परखून त्यावरती उचित उपाययोजना शोधून देणं हे सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची ख्याती आहे हे सांगण्यात मला कुठच्याही प्रकारचं हेजिटेशन होत नाही। आज जर बघितलं तर आपल्या राज्यात अनेक ठिकाणी नवीन संस्था उभारल्या जात आहेत। अनेक फील्ड्समधले, मेडिकल फील्ड असेल, स्पोर्ट्स असेल, अनेक क्षेत्रात आपण नवीन नवीन सुविधा निर्माण करत आहोत। पण नवीन सुविधा निर्माण करत असताना ज्या प्रस्थापित किंवा ज्या स्थापन झालेल्या सुविधा आहेत त्यांमध्ये बदल घडवून आणणं, नूतनीकरण करणं आणि त्या अप टू स्पीड करणं हे पण कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हेच ओळखून नागपूरकरांना पण ही एक मोठी भेट दिली आहे, त्याचं संपूर्ण राज्य स्वागत करतं। आणि मला विश्वास आहे येणाऱ्या काळात ही मदत किंवा ही ठोस निधी केवळ 500 कोटी रुपयांपर्यंत मर्यादित न राहता मोहन मतेजींनी सांगितल्याप्रमाणे कितीही 1000 कोटी लागले तरी देवेंद्रजी आरोग्य सेवेसाठी निश्चितपणे ही कुठेही कमतरता भासू देणार नाहीत एवढाच विश्वास आज इकडे व्यक्त करतो। आणि परत एकदा तमाम नागपूरकरांना, मध्य भारतातील सर्व रहिवाशांना या उपलब्धीच्या मनापासून शुभेच्छा देतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।